नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र देवेश, शेतकरी सेवा यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, दरवेळेस आपल्या शेतकरी सेवा यूट्यूब चॅनल वर शेती विषयक माहिती, तंत्रज्ञानाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवितच असतो. मित्रांनो, आपण मागच्या वेळेस एक लाईट बनवला होता, त्या लाईट जो आहे तो स्प्रे पंपवर चालला. तर त्या आधारितच त्या लाईट जो आहे तो चार्जिंगच्या पंपावर चालत असताना हा जो एक लाईट आहे मध्ये नेऊन ठेवायचा. बस आता शेतामध्ये तुम्ही धुऱ्यावर ठेवून दिला की एक वेळा आणखी प्रेस करायचा. अशा प्रकारे हा गोल 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 फिरतो. तर आता मी तुम्हाला शेतातला पण व्हिडिओ दाखवणारच आहे, पण तुम्हाला माहितीसाठी मी दिवसा व्हिडिओ दाखवला. आता शेतामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारे याचं कार्य आहे ते मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, या लाईटचा जे उजेड आहे ते 25 ते 30 सेकंदापर्यंत सहज उजेड पाडतो याचा. म्हणजे आम्ही शेतामध्ये ट्राय घेतलेला आहे, आम्ही हरभरा पेरलेला आहे, तर त्यामध्ये तुम्हाला आम्ही शेतामध्ये सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे कशा प्रकारे आम्ही खालून पाईप लावलेला आहे, त्याच्यावर उभा केलेला आहे. आणि त्यासोबत आणखीन आमचे काही तंत्रज्ञानाचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही सुद्धा पाहू शकता. तर आपण आता शेतामध्ये जाऊन बघू शकू की कशा प्रकारे या लाईटचं कार्य आहे. तर हा लाईट असा आहे मित्रांनो, याला कोणत्याही पंपची जरूरत नाही. बस चार्जिंग करत केल्यानंतर आपला जे मोबाईल चार्जर असतात, तसं याच्यासोबत एक चार्जर येते, ते मोबाईलच्या आपल्या याला अडॅप्टरला लागते. त्यामधून जर आपण 6 ते 7 घंटे चार्जिंग केल्यानंतर मस्त रात्रभर हा लाईट चालतो. आणि आता या लाईटमध्ये एकच नाही, हा गोल गोल तर फिरतो, पण तुम्हाला आता डुकराच्या अंगावर अप्पर डिप्पर लाईटचं पाहिजे असतो हे बघू शकता. असा अप्पर डिप्पर मारत पण चालतो हा. 25 ते 30 सेकंदापर्यंत याचा पूर्ण उजेड जाते. 50 वॅटचा याच्यामध्ये लाईट आहे आणि वापरायला पण सोयीस्कर आहे आपल्यासाठी, शेतकरी मित्रांसाठी. आता आपण शेतामध्ये जाऊन तुम्हाला सर्व कशाप्रकारे उभा केला आणि कशाप्रकारे धुऱ्यावर लाईट दिसते ते मी तुम्हाला दाखवतो. शेतकरी मित्रांनो, हा जर लाईट तुम्हाला पाहिजे असल्यास स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्यावर संपर्क साधून तुम्ही हा लाईट खरेदी करू शकणारच होतो. तर अशा प्रकारे या लाईटचं कार्य आहे. तर आता आपलं पीक जसं जमिनीपासून उंच उंच होत जाईल, तसं जसं आपण याची हाईट वाढवू शकतो, पाईप लावू शकतो, किंवा काडी याच्या मापाची लावली इथं तरी चालते. आणि हा जो लाईट आहे आता हा सध्या स्लो पोझिशनमध्ये आहे, अप्पर डिप्परमध्ये पण याची सिस्टीम आहे. किंवा तो मला एक बटन आहे काही, आता मी ते बटन पुश करणार. आता बघा तुम्ही, लाईट आपला चालू बंद होत आहे. म्हणजे जे रात्री आपल्या शेतामध्ये हरिण, रानडुक्कर, आणखी काही जंगली जनावर येतील ते या लाईटला भेटतील, कारण हा अप्पर डिप्पर चालू आहे. तुम्ही कसा जरी साधा जरी चालू ठेवला तरी पण तुम्ही बघू शकता. आता शेतकरी मित्रांनो, हा लाईट 20 ते 25 सेकंदापर्यंत पूर्ण कव्हर करत आहे. आता हे क्षेत्र जे आहे आम्ही हरभरा पेरलेलं, ते 25 ते 30 सेकंदाचं क्षेत्र आहे. आणि बरोबर सेंटरला आम्ही हा लाईट लावलेला आहे, तर आमच्या पूर्ण वावराची जी निगराणी आहे तो हा लाईट करत आहे. या लाईटाची आम्हाला म्हणजे भरपूर अशी मदत मिळालेली आहे. तर अशीच आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा म्हणणं आहे की या तंत्रज्ञानाचा वापर करून आपली तुम्ही लाईट जो आहे हा लाईट खूप युजफुल ठरत आहे. आणि तसंच आपल्या शेतकरी सेवा यूट्यूब चॅनलवर तंत्रज्ञानाच्या आपण गोष्टी टाकत असतो, तशी जी एक आवाजाची मशीन आहे, हा लाईट आणि ही आवाजाची मशीन आम्ही ज्या वेळेपासून लावली त्यावेळेसपासून आम्हाला जंगली जनावराचा त्रासच नाही. आता याचा तुम्ही आवाज ऐकू शकता, मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलला, तिथून जाऊन तुम्ही पूर्ण याची माहिती घेऊ शकता. आता याचा आपण आवाज बघून घ्या. अशा प्रकारे ही जी लाईट आहे आणि ही जी मशीन आहे आवाजाची, यापासून म्हणजे आम्ही ज्या वेळेसपासून यूज करत आहोत त्यावेळेसपासून बराच त्याचा प्रभाव पडलेला आहे. अनेक शेतकऱ्यांना आम्ही हे मशीन प्रोव्हाइड केलेलं आहे. हे मशीन वापरल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहे ती खूप चांगल्या आलेल्या आहे. त्यांचं म्हणणं आम्हाला असं होतं की एक लाईट पण आपण म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचवायचा, आम्ही त्यांच्यापर्यंत हा लाईट पोहोचवत आहोत. मित्रांनो, असेच आपल्या शेतकरी सेवा यूट्यूब चॅनलवर असेच तंत्रज्ञानाचे नवनवीन व्हिडिओ टाकतच असतो. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून मी जे जे नवनवीन व्हिडिओ टाकेन ते पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, तुमच्या मित्रालासुद्धा हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा मदत होईल.